पाहिजे? दादा घाटी माणूस आहे, मराठीत बोला की काय. कुठून लोक हॉटेलमध्ये यायला लागलेत? पुराणो, तुम्हाला आपल्या देशाचा इतिहास माहित आहे का? हिस्ट्री काय चाललंय तेही हॉटेलमध्ये? भारत हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान. 70% लोक शेती करतात, 4.5 लाख खेडे आहेत आपल्या देशामध्ये, 2.5 लाख ग्रामपंचायती. लाल बहादूर शास्त्री म्हटलं होतं, जय जवान जय किसान. आपलं महात्मा गांधीजी बोललं होतं, खेड्यांकडे चला. ही जेवढी हॉटेल आहेत जगामध्ये, त्यात लागणारं सगळं साहित्य आपल्या शेतात पिकतं. हो, आपल्याच शेतात. फुलं फळं सगळं आपल्या शेतात, भाजीपाला सगळं आपल्याच शेतात. गहू ज्वारी बाजरी तांदूळ ते आपल्याच शेतात. कॉफीचं दूध आपल्याच मसरण जाणारापासून, साखरेचा ऊस आपल्याच शेतात. पिझ्झा बर्गर म्हणून जेवढ्या मारतं ना, त्याचा कंटेंट बी आमच्या शेतात पिकतो. आणि जर का सगळं आमच्या जीवावर चाललंय, तर मग आम्ही किती उड्या मारायला पाहिजेत, किती मास करायला पाहिजे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, तरी पण आम्ही कधी म्हणत नाही आम्हाला भारतरत्न द्या, भारतभूषण द्या, पद्मभूषण द्या. असं दोन राज होऊन गेलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्याही काळात दुष्काळ पडला होता, पण त्यांच्या काळामध्ये एक काही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली. म्हणजे जर का माझ्या दोन्ही राजांच्या शतकाच्या पार असत ना, जर का माझ्या दोन्ही राजांचं आयुष्य शतकाच्या पार असत ना, तर आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत. काय असत? सोन्याचं दार. ओ कॅप्टन. यस सर. हे पाण्याचं बिल. जायचं का? चला आपलं शेत आणि आपली मसरवाडे बघतात. ए हात पकड. कोणी कितीही उड्या मारू दे, कितीही वायफाय होऊ दे, पण शेतकरी सगळ्यांचा बाप. कारण तो पिकवतो म्हणून आपण चवीने खातो. कारण वावर आहे तरच पावर आहे. कळलं का? हो सर. ओ भाऊ सॉरी. जय जवान जय किसान. जय हिंद. जय शिवराय. जय शंभूराजे. प्रौढ प्रधान.